दिनांक 26 पासून जळगावात खान्देश महिला महोत्सव सुरू होणार असून महिला आरोग्य तपासणी शिबिरासह प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन यात करण्यात आलं आहे. सदर महोत्सव बॅरिस्टर डिकम चौकात दिनांक 26 ते 29 जानेवारी दरम्यान महिला आणि बालकल्याण विभाग महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येत आहे. यावेळी महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर तसेच सहकाऱ्यांची टीम असणार आहे. महोत्सवामध्ये शालेय विद्यार्थिनी महाविद्यालयीन तरुणी महिला आपल्या कलाकौशल्याचं सादरीकरण करतील. चारही दिवस विविध कर्तबगार व्यक्तींची मुलाखत असणार आहे. खाद्य कला गृहोपयोगी वस्तू सेवा आणि व्यवसायाचे 200 स्टॉल या ठिकाणी असणार आहे. 4 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात गृहोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री, खानदेशी खाद्यपदार्थांची मेजवानी यासह अनेक भरगच्च कार्यक्रमाचा नजराणा जळगावकरांना अनुभवायला मिळणार आहे. या महोत्सवाविषयी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी शौर्य मराठीशी संवाद साधला. जळगाव शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग यांच्यामार्फत 26 जानेवारी 2018 ते 29 जानेवारी 2018 अखेर सागर पार्क येथे बचत गटांचं एक प्रदर्शन आणि महिलांसाठीचे विविध कार्यक्रम महिला खानदेश महोत्सव म्हणून जळगाव महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी दारिद्र्य रेषेखालील 200 बचत गटांना पण स्टॉल्स देणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांच्या पदार्थांची आणि उत्पादनाची विक्री करून त्यांना एक आपण मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर आपण महिलांची आरोग्य तपासणी त्या ठिकाणी विविध डॉक्टरांमार्फत करणार आहोत. या कार्यक्रमाला दररोज साधारण 20,000 महिला अपेक्षित आहेत. रोज संध्याकाळी महिलांसाठी व्याख्यानाचा कार्यक्रम पण आयोजित करण्यात आलेला आहे आणि तो संपल्यानंतर रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे.